इन्फोसिस हे खरेदी करतो. इन्फोसिसनी आपल्या खारवड्या मिलेट्स इयरमध्ये आपल्या खारवड्या खरेदी करण्यासाठी ऑथराईज केल्या. खारवड्या या इन्फोसिसने ॲक्सेप्ट केल्या आणि इन्फोसिसच्या कॅन्टीनमध्ये आपल्या खारवड्या विकल्या जातात. या दोन बचत गटांचा आपला सहभाग काय, आपण त्यांना प्रोत्साहन देणे, हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना पैसे देणे. दुसरा सर आपण जे मुंबई सरस होतं, मुंबई सरसला सगळीकडे लोक गेले. आपण 28 करोड राहिला. विभागीय सरस भरवलं बीडमध्ये, बीडमध्ये आपण विभागीय सरस भरवलं. विभागीय सरसला पूर्ण मराठवाड्यात नाही, गुजरात मला वगैरे कुठे काही नाही केला नाही. सगळ्यांना बोलवलं, सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं. जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली, त्यानंतर आज दिवसभर तुम्ही हा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. कुठल्या कुठल्या विभागाचा आढावा घेतला आणि काय अधिकाऱ्यांना सुचला? आज जिल्हाधिकारी महोदयाच्या दालनामध्ये मी जी काही बैठका घेतल्या, पहिल्यांदा शिवसाहेबाबरोबर सकाळी 11 वाजल्यापासून बैठक चालू होती. जिल्हा परिषदेतला जी केंद्र शासनाच्या योजना ज्या डिपार्टमेंटमध्ये आहेत, त्याच्यातली जल जीवन मिशन असेल, DRDA असेल, सर्व शिक्षण अभियान असेल, NRHM असेल, या सर्व गोष्टीचा आढावा घेतला. याच्यामध्ये जल जीवनमध्ये बराच काही गोंधळ आहे. NRHMचा DPF मंजूर झालेला नाही आहे. या सर्व गोष्टी आणखी तरी पाठवल्या, केंद्राचं बजेट झाल्यावरती होईल. सर्व शिक्षणचं पण तसंच आहे. या बऱ्याच गोष्टीचा इथंभूत आढावा घेतल्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आणखी समोर येतील. आज मीटिंग घ्यायला तिथं थोडं जिल्हा परिषदेच्या याच्यात थोडी गडबड झाली. काही स्कीम मी पण समजून घेतल्या की जे आम्हाला पण माहीत नाहीत. त्याच्यामध्ये जलजीवन विषय सोडता बाकी सर्व योजनेमध्ये बऱ्यापैकी योजना. NRHMच्या विषयामध्ये CS येणं क्रम प्राप्त होते, पण ते आले नाहीत. त्यांना बोलवलं नाही, मला माहीत नाही. आता मी ती ह्याच्यानंतर आता आपल्यापासून गेले होते बघतो, कारण मला CS पण गरज आहे दवाखान्याच्या बाबतीत. मी भेट दिली ती बघा. या सर्व गोष्टी करताना जिल्ह्याच्या बाबतीत CO नोडल ऑफिसर म्हणून ज्या योजना करतायत ते राबवतायत, त्याचा गोष्टीचा सर्व आढावा घेतला. याच्यानंतर रेल्वे हा बीड जिल्ह्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे. या रेल्वेसाठी मी आज स्ट्रिक्टली सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की मला लवकरात लवकर रेल्वेचं काम झालं पाहिजे. याच्यासाठी रेल्वेवर मी आढावा घेऊन प्रत्येक फेजवाईज जी काही त्यांचे फेजेस त्यांनी ठरवलेले आहेत, जे काही पार्ट ठरवलेले आहेत, त्याच्यात आता आपला तुमचा 99 किलोमीटर कम्प्लीट झालेला आहे. त्याच्या पुढं आता बीडपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर एंडपर्यंत कम्प्लीट करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्या पद्धतीने मी त्यांच्याकडून काम करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयाकडे काय विषय जी पेंडिंग होते ते जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीने तेही लवकरात लवकर ते लँड ॲक्विजिशन असेल किंवा दुसरे काही विषय त्यांच्याकडे आवाड असेल, ही जी त्यांच्याकडे पेंडिंग आहे ती त्यांनी तात्काळ 8 दिवसात 4 दिवसात करण्याचे त्या डिपार्टमेंटनी ज्यांच्या ज्यांच्याकडे विषय आहेत ते दिलेत. आणि शेवट अंतिम तारीख हे 30 नोव्हेंबर ही मला रेल्वेने बीडपर्यंत रेल्वे आणण्याची दिलेली आहे. मी त्या अनुषंगाने त्यांच्याकडून अपेक्षाही करतो ते करतील. पुढच्याही तारखा आहेत, मला शेवट मी परळीपर्यंत कधी धावणार आहे रेल्वेच्या पण तारखा दिल्यात. मी वेळ आल्यावर सगळं सांगेल, नाही तर बजरंग सोनेने आढावा घेऊन केल्या म्हणलं की आणखी कुणीतरी काहीतरी असं काही होणार नाही जिल्ह्यात अशी अपेक्षा करू. त्याच्यामुळे रेल्वे हा विषय महत्त्वाचा आहे. याच्यानंतर नॅशनल हायवेचे सुद्धा सगळेजण कम्प्लीट आहेत. आम्ही नॅशनल हायवेचे पैसे आणले काय काय एवढा जे गवगवा करत होते, त्याच्यापेक्षा आता हे राहिलेली जी काही कामं होते याच्यामध्ये आमचा पंढरपूर शेगाव पंढरपूर रस्त्यामध्ये माझ्या केजमध्ये काही डिस्प्यूट आहे. दर 2-3 मीटर काम होतं, याच्यावर सुद्धा स्ट्रिक्टली त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत ते कम्प्लीट करायचे त्यांनी आश्वासनं दिलेलं आहे. माझ्या कळंब जी बॉर्डर आहे बीड जिल्ह्याची आणि धाराशिव जिल्ह्याची, या बॉर्डरवरलं ब्रिजचं काम झालं आहे, तिथे तापुरजेचं काम होत नाही. याच्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की ते मोजून 1-2 महिन्यात काम करून देतो असा त्यांनी शब्द दिला आहे. 3 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त कम्प्लीट होईल मलाही अपेक्षा नक्की होईल. याच्यानंतर त्याच भाग पुढचा धाराशिव जिल्ह्यामध्ये येरमाळ्याच्या घाटात आहे, याच्यासाठी सुद्धा मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काय काम असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांना पण बोलणार आहे. तिथं काही डिस्प्यूट विषय की रॉयल्टीला पॅनल्टी लावली कॉन्ट्रॅक्टरला वगैरे असे विषय आहेत. याच्यानंतर तिथल्या धाराशिवच्या
खासदार महोदयांना पण विनंती करणार की आपण दोघंजण मिळून हा विषय मार्गी लावू. त्यांच्या कार्यक्षेत्रातला जरी असला तरी हा रस्ता कंप्लीट होण्याच्या दृष्टीने तो पण विषय लवकरात लवकर कंप्लीट करण्याच्या दृष्टीनं या पावसाळा संपेपर्यंत आम्ही तो रस्ता कसा कंप्लीट करता येईल याच्यासाठीच्या सूचना केलेल्या त्या नक्की होईल. त्याच्यानंतर हा जो इकडला शिरूरमधला रस्ता आहे त्याच्यावर एवढा विषय आहे पालखी मार्ग जी राक्षस भुवन त्याच्यावर येते बरेचसे जे गाव आहेत ते गावातला डिस्प्युटेड विषय आहेत त्याचे पण आवाड बिवाड मी अर्जंटली करायला सांगितलेले आहेत आणि तो पण लवकरात लवकर नाही तर कॉन्ट्रॅक्टरला पनिशमेंट त्यांना दंड लावा आणि त्यांना टर्मिनेट करून त्याचं टेंडर ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशा सूचना दिल्या जे अधिकाऱ्यांनी मला एक महिन्यात सगळं करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यात गोरसपार गाव आहे हे जे सगळे जर गावं आहेत त्या गावांचे काही आवाडचे विषय आहेत मावेज्या मिळण्याची काही विषय आहेत त्यांचा ॲडिशनल आवाडचे आहेत ते जाट नांदूरचा एक विषय त्याच्यात हे सर्व विषय करून ती रस्ता पण लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टीने सूचना केली.